डाउनलोड द Z5 ऐप नाउ। नमस्कार, मी प्रियंका दीपक तेंडुलकर आणि पाहिले ना मी तुला, यामध्ये मी मेघाचं कॅरेक्टर करते। खरं तर मी कोठारे विजनसोबत जय मल्हार केली होती, माझी पहिली सिरियल होती जय मल्हार। त्यानंतर खूप प्रयत्न करत होते तेव्हा ते सुद्धा की कुठल्या तरी सिरियलमध्ये काम व्हावं, पण ते होत नव्हतं समाव, काही ना काहीतरी अडत होतं। मग मी माझी दुसरी कामं सुरू होती आणि फायनली जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा खरं तर माझी ऑडिशनही घेतली नव्हती। मला काहीच माहीत नव्हतं ना काय कॅरेक्टर आहे काय नाही। मला फक्त एवढं माहीत होतं की तन्वीच्या मोठ्या बहिणीचं आहे, तर तुला आवडेल का करायला। तर मला असं झालं की सध्या मी काही करतही नव्हते विशेष, आणि म्हटलं आलेलं काम घेऊया, काहीतरी मजा करायला मिळेल असं मला वाटतं आहे। आणि खूप अनेक वर्षांनी, म्हणजे हां तीन चार वर्षांनी मी झी मराठीवर परत काम करते आहे, कोठारे विजनसोबत काम करते आहे। सो परत बोलतो ना आपण, असं खूप लॉंग ट्रिपवरून घरी आल्यावर कसं छान वाटतं तसं वाटतं आहे मला। अर्थात हे थोडं वेगळं कॅरेक्टर आहे, कारण आधीच्या ह्याच्यात मी मैत्रीण होते आणि कॉलेजमध्ये जाणारी बबली आणि अशी मजा मस्ती करणारी फुलपाखरूमध्ये, आणि त्याच्यानंतर सातत्य तुम्हालामध्ये एक जिला शिकायचं आहे, जिला आईबाबांना पुढे घेऊन जायचं आहे, लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे, छान अशी मुलगी होती। आणि ह्यात मी मोठ्या बहिणीचं काम करते आहे, तन्वीच्या मोठ्या बहिणीचं काम करते आहे। तर अर्थात ह्यात फरक हाच आहे की तिची काहीतरी एक बॅक स्टोरी आहे जी तुम्हाला सिरियल बघितल्यावरती कळेल की काय आहे नक्की ती। मेघाची काहीतरी एक आहे, तिच्या आयुष्यात काहीतरी घडून गेलं आहे, तिचे एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत, आणि त्याच्यानंतर ती काय शिकली आणि मग ती बहिणीला काय करण्यापासून थांबवते का की करायला प्रोत्साहन देते आहे, हा सगळा मेघाचा प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे। सगळे खुश होते, मुळात मी फार लोकांना सांगायचं नाही, मला बघायचं होतं की ती लोकांकडून येतं आहे हे, तो एक व्यक्ती एक वेगळी मजा असते आपण सांगण्याबरोबर। तर अर्थात आई वडील तर खुशच आहेत की त्यांना आवडतं टी व्हीमध्ये मला बघायला किंवा काय माझं काम बघायला। आणि मी स्वतःला, मला बरेचदा कळत नाही की मी कसं काम करते आहे, चांगलं करते आहे वाईट करते आहे, तर मी माझ्या आईबाबांच्या रिॲक्शन्स बघते, तर त्यांच्या रिॲक्शन्सवरून मला कळतं की हां आवडतं आहे त्यांना किंवा रे नाही आवडतं आहे। सो मी एन्जॉय करते असं त्यांच्या रिॲक्शन्स किंवा माझ्या मित्रमैत्रिणींच्या रिॲक्शन्स। काही मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी मला काही सल्ले दिले की असं नको करूस, तसं कर, असं कर, सो शिकायला मिळतं आहे, असं प्रोसेस सुरू आहे। डाउनलोड द Z5 ॲप नाऊ।